नमस्कार सध्या आपण चर्चा करतो आहे विवाह हो या पंधराव्या संस्काराबद्दल आत्तापर्यंत आपण पर, मुहूर्तमेढ कशी रोवायची त्याच्यासाठी काय काय पूजा असतात त्याचा आपल्याला काय फायदा होतो इथपर्यंत पोचलो आता ह्याच्या पुढचा विधी जो आहे तो आहे देवक स्थापना आणि ग्रहमक देवक स्थापना आता प्रत्येकाच्या घरात देवघरे असतंच मग वेगळ्या देवकाची शास्त्रांनी का स्थापना करायला सांगितली हैत, हैत, त्या तर त्याच्या मागचं शास्त्र असं आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादं महत्त्वाचं कार्य करताय एखादी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची तर त्याच्यासाठी जे काही तुम्हाला लागणारी संसाधनं आहेत सुविधा आहेत त्या तुम्ही कायमच गोळा करून घेता म्हणजे आपल्याला प्रवासाला जायचं आहे तर आपण बरोबर ज्या काही गोष्टी घेतो त्या प्रवास आपला सुकर व्हावा उत्तम व्हावा अशा दृष्टीने घेतो तसंच विवाह हा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे ह्या संस्कारानंतर ते दाम्पत्य गृहस्थाश्रमात प्रवेश करणार आहे अशा अत्यंत महत्त्वाच्या आश्रमात जेव्हा प्रवेश होणार आहे तेव्हा त्यांना मदत होईल अशा सर्व गोष्टी त्यांना मिळाव्यात असं शास्त्राला अपेक्षित आहे त्याच्यामुळे शास्त्रांनी त्या शास्त्रा त्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल ऊर्जेच्या माध्यमातून ह्या दृष्टीने हे सगळे विधी सांगितलेले आहेत जेव्हाही मुद्दाम देवकाची स्थापना करायचे तर त्यात कोणते कोणते देवासायला हवेत तर त्यात अविघ्न कलश हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे म्हणजेच जो गणपती आपल्याला बसवायचा त्या देव आहे त्याला शास्त्रांनी अविघ्न कलश असं म्हटलेलं आहे अविघ्न कलश म्हणजे तुमच्या ह्या कार्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये याची व्यवस्था ह्या कलशाच्या माध्यमातून त्या प्रकारची ऊर्जा तुम्हाला मिळून तुमची सगळी विघ्न टळावीत असं शास्त्राला अपेक्षित आहे आपल्याकडे देवदेवतांची अनेक रूपं आहेत तर ही रूपं का आहेत जसा नाम आहे एकाच माणसाची हजार नावं आहेत किंवा एकाच देवाची हजार नावं आहेत त्या सगळ्याचा अर्थ जरी एकच असला व्यक्ती म्हणून तरीही त्या रूपांमधून त्याला वेगवेगळी कामं करण्यासाठी ते रूप घेतलेली देवता असं संबोधलेलं आहे तसंच ह्या गणपतीचं जे रूप आहे तर तो ह्या कार्यामध्ये येणारी सर्व विघ्न टळावीत याच्यासाठी तुम्हाला ऊर्जा देतो म्हणून हा अविघ्न कलश शास्त्र असं म्हणतं की तुमच्या वर्णाप्रमाणे तुमच्या वंशाप्रमाणे तुमचे देव वेगळे आहेत म्हणजे काय तर वर्ण म्हणजे काय तर तुम्ही जे काही काम करताय त्या पद्धतीची तुमची ऊर्जा असते आणि तिला तारक ठरावी अशी ऊर्जा तुम्हाला आसमंतातून मिळावी म्हणूनच तुमच्यासाठी ठरवलेल्या देवता ह्या वेगवेगळ्या आहेत म्हणजेच तुम्हाला त्या पद्धतीची ऊर्जा प्रदान करणारी देवता तिची जर तुमच्याकडे स्थापना झाली तर तुमचं कार्य हे नक्कीच सुरळीत पार पडतं अविघ्न पार पडतं असं शास्त्राला अपेक्षित आहे तसंच शास्त्र असंही म्हणतं की वेगवेगळे वृक्ष किंवा पल्लव याचीही त्यात स्थापना करावी म्हणजेच वृक्षाकडून मिळणारी जी काही तुम्हाला ताकद आहे तीही तुम्हाला प्राप्त होईल आपल्या पत्रिकेत जर बघितलं तर प्रत्येकाच्या पत्रिकेत त्याच्या राशीचा किंवा त्याच्या नक्षत्राचा एक वृक्ष सांगितलेलं आहे तसाच वंशाचाही एक वृक्ष शास्त्राने सांगितलेला आहे त्याप्रमाणे त्या, त्या वृक्षाचं पान किंवा मूळ असं काहीतरी कोणतं तरी एक अंग तिथे स्थापन करावं आणि त्याची पूजा केली जावी म्हणजे त्याच्याकडून तुमच्या वंशाला मिळणारी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते तसंच शास्त्र असंही म्हणतं की ज्ञात आणि अज्ञात देवकांसाठी आम्रवृक्ष हा सर्वोत्तम वृक्ष आहे आम्रवृक्षाकडे जर बघितलं तर आम्रवृक्षाचं कोणतंही अंग हे वृथा म्हणजे वाया जात नाही आम्रवृक्षाच्या मुळापासून फळापर्यंत प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला वापरता येते वापरली जाते तसंच शास्त्राप्रमाणे आम्रवृक्ष हा उत्तम ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे त्याच्यामुळे शास्त्रात त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे शास्त्र असं म्हणतं की जर तुम्हाला तुमचं देव देवक काही माहिती नसेल तर त्याच्यासाठी आम्रवृक्ष हा उत्तम वृक्ष आहे तसंच शास्त्रात असंही म्हटलं आहे की आम्रवृक्षामध्ये रती आणि मदनाचं वास्तव्य आहे जेव्हा तुमचा विवाह होणार आहे तुम्हाला या शक्तींची जास्त गरज पडणार आहे त्याच्यामुळे विवाहापूर्वी या शक्ती तुम्हाला प्राप्त व्हाव्यात म्हणूनच आम्रवृक्षाची साथ मिळावी असंही शास्त्राला अपेक्षित आहे तसंच आत्ता जसं मी म्हटलं की आम्रवृक्षाची कोणतीच गोष्ट वाया जात नाही त्याच पद्धतीने तुमचा जो गृहस्थाश्रम सुरू होणार आहे या गृहस्थाश्रमाचा एकही इंच तुमचा वाया जाऊ नये वृथा जाऊ नये असंही शास्त्राला अपेक्षित आहे त्याच्यामुळे ह्या आम्रवृक्षाकडनं ह्या दाम्पत्याला काहीतरी मिळावं म्हणूनच ह्या आम्रवृक्षाचीही स्थापना केली जाते अधिक आपल्याला बोलायचंच आहे परंतु पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा